फॉरेन्सिक टीमकडून सध्या पोलीस व्हॅनची तपासणी केली जाते. फॉरेन्सिक टीमकडून ही सध्या तपासणी सुरू आहे आणि याच व्हॅनमध्ये अक्षय शिंदेवर गोळीबार झाला होता. फॉरेन्सिक टीमकडून सध्या पोलीस व्हॅनची तपासणी केली जाते. बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचं काल स्थलांतर करताना एन्काउंटर झालं होतं आणि यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. दरम्यान त्या पोलीस व्हॅनची सध्या फॉरेन्सिक टीमकडून तपासणी केली जाते. याच व्हॅनमध्ये अक्षय शिंदेवर गोळीबार झाला होता आणि सध्या फॉरेन्सिक टीमकडून पोलीस व्हॅनची तपासणी केली जाते. आतिश भोईर आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात. आतिश, खरं तर सध्या फॉरेन्सिकची टीम दाखल झाली, पोलीस व्हॅनची तपासणी केली जाते, काय अपडेट्स मिळतात? काय जो गोळीबार झालेला आहे अक्षय शिंदे आणि त्याचप्रमाणे अक्षय शिंदे जो आहे त्याने जो निलेश मोरे जे येते आहेत त्यांच्यावरती देखील गोळीबार केलेला आहे. त्याच्यामुळे ते जखमी झालेले आहेत. जी व्हॅन जी आहे ती व्हॅनमध्ये जो गोळीबार झालेला आहे त्या व्हॅनची ठाणे क्राईम ब्रँच त्याचप्रमाणे जे फॉरेन्सिक टीम आहे ती पूर्णतः व्हिडिओग्राफी करून त्याची पूर्णतः त्या गाडीमध्ये चौकशी करत आहेत. चार ज्या गोळ्या झालेल्या आहेत, चार गोळ्यामधल्या जे पुंगळ्या असतात त्या फॉरेन्सिक टीमला ते सापडलेले आहेत. रक्ताचे नमुने देखील सापडलेले आहेत. हे रक्ताचे नमुने कोणाचे आहेत ते त्याच्यामुळे कळणार आहे, कारण की निलेश शिंदे निलेश मोरे जो आहे त्याच्यावरती सुद्धा गोळीबार झालेला आहे आणि जो आरोपी अक्षय होता त्याच्यावरती पण गोळीबार झालेला होता. त्यामुळे ही पूर्ण जी व्हॅन आहे या व्हॅनचे पूर्णतः फॉरेन्सिक टीमकडनं तपासणी सुरू आहे, व्हिडिओग्राफी पूर्णतः करतात, कारण की जी ह्या प्रकरणामध्ये स्पेशल टीम जी आहे ती बनवण्यात आलेली आहे. घटनास्थळी ठाणेचे सीपी सुद्धा आहेत, त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक आहेत, त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस आहेत त्या या ठिकाणी पोलीस ग्राउंड या ठिकाणी ती गाडी जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. आणि आदेश, त्यामुळे या सगळ्या तपासणीतून आणखी काही माहिती समोर येते का? याकडे लक्ष असेल. धन्यवाद माहितीसाठी.